घर में सेंध मारकर चोरी करने वाले आरोपी को गिरफ्तार करने में सकरदारा पुलिस को कामयाबी हासिल हुई। इस मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी से कुल 3,61,000 रुपए का मुद्देमाल भी जब्त किया है। वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। नागपुर के सकरदरा थाना क्षेत्र में चोरों ने एक व्यक्ति के घर पर सेंध लगाकर लाखों रुपए नगद और जेवरात पर हाथ साफ कर दिया। रामनवमी के दिन हुई इस घटना से पूरे इलाके में हड़कंप मच गया था। इस मामले में पुलिस ने कार्रवाई करते हुए सीसीटीवी के आधार पर आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। गिरफ्तार आरोपी का नाम महेंद्र रंगारी बताया गया। सकरदरा पुलिस हद्दीमध्ये ओमनगर या भागामध्ये दिनांक 10 एप्रिल रोजी रामनवमी होती, त्या दिवशी एका गुन्हेगारातून चोरी झाली होती। सदर भागाचा रिपोर्ट आम्हाला 11 तारखेला प्राप्त झाला होता। सदर तक्रारीची आम्ही तत्काळ दखल घेतली, वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली। वरिष्ठांनी आम्ही या ठिकाणी सविस्तर भेट दिली असता असं समजून आले की एक आरोपी आहे, अनन आरोपी आहे, त्यांना उडेघरातून प्रवेश करून दुपारच्या वेळी सदरचं वारदात केलेली आहे। त्यामध्ये जवळपास 1,04,000 रोख रकमेचा मुद्देमाल चोरीस गेला होता। त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचा शोध आम्ही 24 तासांमध्ये घेऊन दिनांक 13 तारखेला सदरचा गुन्हा ओपन केला आणि त्याच्यामध्ये एक आरोपी आम्हाला निष्पन्न झाला होता। त्या आरोपीचं नाव आहे महेंद्र रतनलाल रंगारी, वय अंदाजे 27 वर्ष आहे, राहणार आहे संजूबाई शाळेजवळ उंबरे रोड, या ठिकाणी तो राहतो। तपासा असं निष्पन्न झालं की त्या सदरचा गुन्हा केलेला आहे। सदरच्या अंगजर्तीमध्ये जवळपास 55,000 रुपयाचा रोख रक्कम आम्हाला मिळून आली, त्याच्याकडे ती जागी जप्त केली। त्यानंतर सदर आरोपी हा वेळोवेळी याच्यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत या स्वरूपाचे। त्याची मोडच असे आहे की दिवसा एकटा सिंगल चोऱ्या करतो, कधी घरपड्यासुद्धा करतो आणि त्याच्या त्या आरोपीच्या एक कवटीचा भाग गेलेला आहे अपघातामध्ये, त्यामुळे त्याच्याकडे सदरच्या गुन्ह्याबाबतचा अधिक तपास करणं फार महत्त्वाचं होतं। कारण की नाजूक परिस्थिती होती, त्या परिस्थितीसुद्धा आमच्या पूर्ण टीमनं आपलं कौशल्यपणा लावून इतर गुन्हे आहेत का याबद्दल माहिती घेतली असता सदर आरोपीकडून इतरही हुळकेश्वरचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि तसेच इतर अजून 2 गुन्हे सकरदराचे होते, घरपुडी आणि 1 380 तो सुद्धा ओपन झालेला आहे। आणि सदर गुन्ह्यामध्ये एकच आरोपी आहे आहे हे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपीकडून या सदर गुन्ह्यामध्ये टोटल मुद्देमाल हा काही सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप वगैरे चोरले गेले होते। त्यापैकी आम्हाला 96 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप प्राप्त झालेले आहे आणि रोख रक्कम मिळालेले आहे। असा जवळपास 3,61,000 रुपयाचा किमती मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। या जोनपूरमध्ये किंवा पोलीस आपल्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढत होतं। वेळोवेळी आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या की तत्काळ याबाबत शोध घ्या, म्हणून माननीय सीपी सर, आमचे ॲडिशनल सीपी सर जोनपूर नुरुल हसन साहेब आणि आमचे सक्रदाराचे पुनिक भटकर साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करून सदर गुन्हा तत्काळ उघड सांगण्याकरी मार्गदर्शन केलं आणि आमच्या टीमने 24 तासांमध्ये सदर आरोपीला हे अटक केलेले आहे। सदर आरोपी हा सध्या PCR मध्ये आहे। यापूर्वी सर्वांना या आपल्या माध्यमातून सर्व आवाहन करतो की उन्हाचे दिवस आहेत, किमान पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती द्यावी आणि काही संशयित इसम दिसून आले या पोलीस स्टेशनला कळवावे। पुलिस द्वारा गिरफ्तार किए हुए आरोपी पर पहले भी कई मामले दर्ज है। वही गिरफ्तार आरोपी से पुलिस ने 3,61,000 का मुद्देमाल जब्त किया है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB News। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।